नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, जुनी पेन्शन, निवृत्तीचे वय, आश्वासित प्रगती योजना, सुधारित वेतन, आगाऊ वेतन इत्यादी 22 मागण्या, त्याबद्दलची आत्ताची मोठी अपडेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, जुनी पेन्शन, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, सुधारित वेतन, आगाऊ वेतनवाढ इत्यादी प्रमुख 22 मागणीकरता दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून होणाऱ्या बेमुदत संपामध्ये महाराष्ट्र राज्य राजपत्रीय अधिकारी महासंघाने सहभाग घेतला असून संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रक सादर करण्यात आले आहे. प्रमुख मागण्यामध्ये दिनांक 1 मार्च 2024 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आश्वासित केल्यानुसार जुन्या पेन्शनबाबत तातडीने शासन अध्यादेश जारी करण्यात यावा, तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात अधिसूचना केलेल्या पदावरील नियुक्ती त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1982 अंतर्गत समाविष्ट करण्याबाबतच्या कारवाईचा विभागवार आढावा घेण्याच्या सूचना तातडीने देण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य शासकीय अधिकाऱ्यांना 3 लाभांच्या 10, 20 व 30 वर्ष सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतन श्रेणी म्हणजे PB3 ₹54 ची मर्यादा काढण्यात यावी. तसेच शासन शुद्धीपत्रक दिनांक 21 फेब्रुवारी 2024 मध्ये निवड सूची तयार करून फक्त 25% पदांना वरिष्ठ वेतन श्रेणी न देता त्यामध्ये सुधारणा करून केंद्राप्रमाणे सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पदोन्नतीच्या पदाचे वेतन लाभ द्यावेत. सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य 25 राज्य सरकारप्रमाणे 60 वर्ष करण्यात यावे. तसेच सेवानिवृत्ती मृत्यूपदानाची सध्याची ₹14 लाखाची कमाल मर्यादा केंद्र सरकारच्या धर्तीवर 25 लाख रुपये इतकी करण्यात यावी. तसेच निवृत्ती वेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी 15 वर्षाऐवजी 12 वर्ष करण्यात यावा. त्याचबरोबर राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गट विमा हप्त्यांमध्ये तसेच विमा रकमेमध्ये 7व्या वेतन आयोगाची सुसंगत सुधारणा करण्यात यावी. तसेच राज्य शासकीय कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व योजना अंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यात यावी. बक्षीस समिती खंड 2 मधील वेतन निश्चिती करताना वेतन संरक्षणाचे सर्वसाधारण धोरण अंमलात आणावे. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित व्यवसाय रोध भत्ता मिळावा इत्यादी 22 मागण्याकरता राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य राजपत्रीय अधिकारी महासंघाकडून सहभाग घेण्यात आला आहे. पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.